Hello, my dear student. Wishing you all a very warm welcome in the new video lecture of the chapter Cell Biology and Biotechnology. My dear friends, कशे आहात सर्व? आपल्या सर्वांसाठी मी एक सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी नावाचा जो चॅप्टर आहे तो घेऊन आपल्या भेटीस येत आहे. ठीक आहे. तर माय डियर स्टुडंट, रिसेंटली द प्रोसेस ऑफ द लॉकडाऊन विल बी कॅरीड आउट हिअर कॅरिंग आउट. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी डिफिकल्ट टू attend the offline classes. The offline classes also will be closed by the administration. So by keeping implementing all such guidelines which is given by the government to prevent the transmission of such pandemic diseases, so we need to find out such a way to approach yourself. Tumchakade yaila ek best madhyam ahe. आणि त्या माध्यमाने मी आपल्या सर्वांशी ह्या चॅप्टरच्या बाबतीत चर्चा करणार आहे. तर चला, विदाउट वेस्टिंग अवर टाइम वी नीड टू स्टार्ट. ओके माय डियर स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न, टुडे वी आर गोइंग टू ग्रॅब द इन्फॉर्मेशन अबाउट द सेल बायोलॉजी अँड द बायोटेक्नॉलॉजी. दिस इज द 8 नंबर चॅप्टर ऑफ स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. करू सुरुवात. सेल बायोलॉजी याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू सिन्सिअरली रिक्वेस्टिंग टू एव्हरी वन टू कीप द नोटबुक अँड अ पेन अलॉंग विथ युअर सेल्फ व्हाईल यू आर वॉचिंग द व्हिडिओ. ओके ना, व्हिडिओ बघत असताना आपल्याकडे एक पेन आणि नोटबुक असणं फार गरजेचं आहे. म्हणजे घरच्यांना वाटावं का अभ्यास करतात या कारणासाठी नव्हे नव्हे. देअर आर सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन विच इज गिवन बाय मी मस्ट बी रिटर्न ऑर राईट डाऊन ऑन युअर नोटबुक बाय युअर सेल्फ. त्यासाठी तुम्हाला ती लिहून घ्यायचं आहे. चला निघू पुढे. माय डियर स्टुडंट, थोडस एक इंट्रोडक्टरी पार्टकडे येऊ आपण. आता प्रीवियस चॅप्टर, प्रीवियस क्लासेस मध्ये वी शुड वेल अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द वर्ड अँड द डेफिनेशन ऑफ दिस सेल. सर्वांना सेलची डेफिनेशन माहिती आहे. काय रे सेलची डेफिनेशन? सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, एनी टाईप ऑफ द लाईफ. देअर इज अ नो मॅटर दॅट द लाईफ एक्झिस्टेड इन द फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर इन द फॉर्म ऑफ युनिसेल्युलर or multicellular, whether it may be plant or animal or human being, it doesn't care. ye kai nahi gena dena. We are right now says that every type of the living organism is made up of particular type of fundamental unit, and that fundamental unit is nothing but the cell. he maithi aplyala. tyanantar apan shiklele ahet की देर आर डिफरंट टाईप ऑफ द सेल्स आर प्रेझेंट इन साइड द ह्युमन बॉडी, स्पेशली इन द प्लांट बॉडी अँड ॲनिमल बॉडी ऑल्सो. मग बेसिकली देर इज अ टू मेन टाईप ऑफ द सेल्स वी विल स्टडीड इन द प्रिव्हियस क्लासेस. दोन नवीन नवीन म्हणजे दोन प्रकारच्या सेल्सचा अभ्यास आपण प्रिव्हियस क्लासेसमध्ये केलेला. फॉर एक्झाम्पल, यू कॅरिओटिक टाईप ऑफ द सेल्स अँड अदर वन इज अ प्रो कॅरिओटिक सेल. मी तुम्हाला एक बेस कडून घेऊन चाललेला आहे, बेस कडून घेऊन चाललेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल द डेफिनेशन इज नेसेसरी. सेकंड वन, द टाईप ऑफ द सेल इज नेसेसरी. त्यानंतर, इन द सेल देअर आर डिफरंट टाईप ऑफ द मसाला आर प्रेझेंट इन साइड द सेल. मसाला मीन्स आय एम युझिंग द वर्ड मसाला फॉर द सायटोप्लाझम अँड व्हेरियस टाईप ऑफ द सेल ऑर्गनेल्स विच इज प्रेझेंट इन साइड द सेल. सेलमध्ये जेवढे काही आपले कोण ऑर्गनिल्स आहेत, न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, बहुत सारी चीजे एक जगह पे है. सो वी कॉल देम मसाला. ओके ना. मग आता काय काय बोललो? आमच्याकडे डेफिनेशन माहिती आहे आम्हाला, यस. नंबर दोन, त्याचे मेन टाईप माहिती आहेत, युकॅरियोट, प्रोकॅरियोट. युकॅरियोट मध्ये ॲनिमलची सेल आहे, प्लांटची सेल आहे, फंगस आहे. प्रोकॅरियोट्स मध्ये बॅक्टेरिया आहेत.
ठीक आहे. त्यानंतर सेल ऑर्गनेल्स, डिफरंट टाइप ऑफ द सेल ऑर्गनेल. सम सेल ऑर्गनेल्स आर विदाउट मेम्ब्रेन, सम सेल ऑर्गनेल्स आर मेम्ब्रेन बाउंड. बोथ टाइप ऑफ द सेल ऑर्गनेल्स आर मोस्टली प्रेजेंट इन साइड द सेल. ओके बेटा. फॉर एक्झाम्पल एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम इज देअर साइट, म्हणजे त्याच्यामध्ये मग रायबोसोम्स आले, न्यूक्लियस स्वतः वैयक्तिकाला कंट्रोलिंग सेंटर आहे सेलचा. त्यानंतर बेटा क्लोरोप्लास्ट आला, पेरॉक्सिसोम आले, गॉल्गी कॉम्प्लेक्स आले, व्हेरियस टाइप ऑफ लार्ज नंबर ऑफ द लिस्ट किंवा लार्ज नंबर ऑफ सच ऑर्गनेल्स आर प्रेझेंट इन साइड द सेल. ओके बेटा. मग काय काय डेफिनेशन, टाइप ऑफ द सेल, त्यानंतर बेटा त्याचं सेल ऑर्गनेल्स. एक चॅप्टर होता त्याच्यामध्ये तुम्ही हाऊ सेल डिवाइड, ओके, मीन्स सेल डिव्हिजन यू ऑल्सो स्टडीड इन द प्रिव्हियस क्लासेस एज वेल एज इन द सेम क्लास इन द प्रिव्हियस लेक्चर और द प्रिव्हियस टॉपिक्स. शिकलात आपण, नक्की शिकलात, काहीच अडचण. ओके बेटा. मग आता त्या सगळ्यांना एकत्र करायचं, काय काय डेफिनेशन, त्याचे टाइप, त्याचे त्याच्यानंतर सेल ऑर्गनेल्स आणि त्याचं सेल डिव्हिजन. All these things are combined together and then we call them cell or cytology. त्याला आपण पेशी शास्त्र असे, पेशी विज्ञान असं म्हणतो. मग आता बेटा डोक्यात तर आहे सगळ्यांच्या छान एकदम, चला तर आता ऍक्च्युली इट इज अ टाइम टू मूव टुवर्ड्स द चॅप्टर. चॅप्टर कडे जायचं आहे. वन्स अगेन आय विल टेल यू द नेम ऑफ द चॅप्टर इज, तो आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, चॅप्टर क्रमांक 8. चलो बेटा आगे बढते हे. हॅव अ फुल ऑफ एनर्जी, आणि फुल ऑफ एनर्जीने आम्ही पुढे निघालेले आहोत, निघालो आम्ही पुढे. आता सांगायचं आम्हाला सायटोलॉजीची व्याख्या काय. किती सोपं आहे, सेलला स्ट्रक्चर आहे का नाही. येस, एव्हरी टाइप ऑफ द सेल हॅव इट्स ओन स्ट्रक्चर. डिफरंट टाइप ऑफ द सेल्स आर एक्झिस्टेड इन द लिव्हिंग वर्ल्ड and in that cell various type of organelles are present. So please made it combine, aap use combine kar lo beta structure la, type la, and organelle la. Structure, type and organelle, ye tino ko milao beta, aur ye tino milke jo banega, je banel na aho tyala cell biology mana, peshi vidnyan mana, peshi jeev shastra mana. Very nice, I hope you should enjoying a lot. और आप समझ भी पा रहे हैं तो ठीक है. माय डियर स्टूडेंट, डेफिनेशन बघू. स्ट्रक्चर, टाइप एंड ऑर्गनिल्स ऑफ द सेल इज कॉल्ड एज अ सेल बायोलॉजी और साइटोलॉजी. नक्कीच कळलेला असेल. नाउ साइटोलॉजी इज कंपोज्ड ऑफ टू डिफरंट वर्ड. पेन आणि वही सोबत असू द्या. Once again, I would like to kindly requesting to everyone that ki please, aplyakade notebook plus pen asu dya ani nuste javal naka theu, lihun pan ghet chala. Kay cytology composed of two word. Cyto means what? Cyto means cell. Logy means study. Are cell chi study ka? Yes, cell chi study. Chalo. Cytology include the study of cell division and many other aspects of the cell. Cytology madhe kay kay includes ahe. Cytology madhe cell division include ahe. Meiosis ani mitosis kiwa meiosis ani mitosis is the two major type of the cell divisions. These are included in cytology and many other aspect. Sir, we can't understand the meaning of the word many other aspects. Beta, aspect means processes. What kind of the processes? There is a absorption is there. There is a formation, synthesis, filtration. Various type of the processes are continuously carried out inside the cell. आणि त्यांनाच आपण ऍस्पेक्ट असे म्हणतो, आणि त्यांच्या रिझल्टमुळे ऍस्पेक्ट तयार होतं. देर आर रिव्हॉल्युशनरी चेंजेस, देर आर रिव्हॉल्युशनरी चेंजेस इन द फील्ड ऑफ द ह्युमन हेल्थ ड्यू टू द सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजीमुळे
ह्यूमन हेल्थ मध्ये रिव्होल्यूशनरी उत्क्रांतीदायक रिव्होल्यूशन उत्क्रांती निर्माण झालेली आहे ह्यूमन हेल्थ मध्ये. रिसेंटली देर आर वेरियस टाईप ऑफ द सेल बायोलॉजी ब्रांचेस आर वर्किंग फॉर द वेलफेअर ऑफ द ह्युमन बीइंग. मानवाच्या हेल्थच्या वेलफेअरसाठी खूप मोठ्या प्रमाणात सेल बायोलॉजी सध्या कार्य करत आहे. रिसर्च इन्स्टिट्यूट स्पेशली डेडिकेटेड फॉर रिसर्च ऑन द सेल आर एस्टॅब्लिश्ड ऍट पुणे अँड बेंगलुरू इंडिया. माय डिअर स्टुडंट, वन थिंग यू शुड नीड टू बी कीप इन साइड युअर माइंड की रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत अँड दॅट रिसर्च इन्स्टिट्यूट हॅव द स्टडी ऑफ द सेल अँड डिफरंट टाईप ऑफ द ॲस्पेक्ट ऑफ द सेल्स शुड बी कॅरीड आउट ॲट पुणे अँड बेंगलुरू इन इंडिया. इंडियामध्ये बेंगलुरू आणि पुणे या दोन ठिकाणी या सेलवर स्टडी करणारे इन्स्टिट्यूट्स प्रेझेंट आहेत हे लक्षात ठेवा. दॅट आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सेक ऑफ द एग्जाम. ओके, आगे बढ़ते हैं माय डियर स्टूडेंट. चलो, नेशनल सेंटर फॉर सेल साइंस एट पुणे, दिस इज द नेम, नेशनल सेंटर नाव आहे त्याचं, हे पुण्याला आहे. आणि बेटा इन्स्टेम ऍट बेंगलुरु, आणि हे बेंगलुरुला आपल्याला आहे असं दिसतं. दे आर इन्वॉल्व इन व्हॅल्युएबल रिसर्च, दे आर इन्वॉल्वड इन, बेटा त्यांचं जे इन्वॉल्वमेंट आहे ते व्हॅल्युएबल रिसर्च करतात. ते असे जेवढे काही व्हॅल्युएबल रिसर्च असणार आहेत ते व्हॅल्युएबल रिसर्च सगळे त्यांच्याकडून केले जातात. हा, तर दे आर इन्वॉल्व इन व्हॅल्युएबल रिसर्च. ठीक आहे बेटा. चला आता अतिशय महत्वाच्या टॉपिक कडे आपण आता वळणार आहोत. दी व्हेरी इम्पॉर्टंट टाईप इन दिस टॉपिक इन दिस चॅप्टर. आणि आपण आता तिकडे जाणार, स्टेम सेल बद्दल चर्चा करणार. स्टेम सेल कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. सो बिफोर वी आर कलेक्टिंग मोर अँड मोर इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दी स्टेम सेल, बिफोर वी नीड टू रिकॅप समथिंग, काहीतरी रिकॅप करावं लागेल. आई होप दॅट यू शुड वेल रिमेंबर्ड, जब आप एक काही महिन्यापूर्वी तुम्हाला चॅप्टर क्रमांक 3 लाईफ प्रोसेसेस आहे त्यामध्ये ह्युमन रिप्रोडक्शनच्या संदर्भामध्ये काहीतरी अभ्यास होता. ओके बेटा, तो द स्टोरी वॉज स्टार्ट फ्रॉम देअर, तिथून स्टोरी सुरुवात होते. सो स्टेम सेल काय आहेत, सो एक मस्त छान अशी एक स्टोरी बघू. आणि ती स्टोरी बघितली की आपण पुढे निघू. ठीक आहे, एकदम छान अशी मस्त एकदम जबरदस्त तडका विडका मार के मसाला मार के एक स्टोरी हमारी लिए. बट वन थिंग यू शुड कीप इन साइड युअर माइंड दॅट की यू आर ऑलरेडी स्टडीड ऑल दीज थिंग्स विच इज राईट नाऊ आय एम जस्ट प्रेझेंटिंग इन फ्रंट ऑफ यू. तुमच्या समोर मी जे काही आता सांगणार आहे ना ते काही महिन्यापूर्वी आपण एका चॅप्टर मध्ये शिकला त्यालाच मी रिकॅप करतो आहे. आय एम नॉट टेलिंग यू एनिथिंग न्यू, एव्हरीथिंग इज ओल्ड. म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड, तर ओसी ओल्ड को मैं आज गोल्ड मनाने जा रहा हूं. चला आता बघायचं आपल्याला काय स्टेम सेल काय आहे. तर असं नॉर्मली कसं सांगता येईल रे, स्टेम सेल अशी असते तशी असते. अरे ती कुठे निर्माण होती, फर्स्ट ऑफ ऑल द सोर्स अँड द ओरिजिन ऑफ द स्टेम सेल नीड टू बी फाइंड आउट, इट इज अ व्हेरी नेसेसरी. कहा बनते हैं वो, कैसे बनते हैं, किस तरह से बनते हैं. सो एवरी टाइप ऑफ आंसर ऑफ ऑल दिस क्वेश्चन शुड बी क्लियर्ड हियर. ओके चलो आगे बढ़ते. बेटा एक ह्यूमन रिप्रोडक्शन चैप्टर होता अपने समोर. एक सुंदर अशी आकृति आहे फीमेल रिप्रोडक्टिव स्ट्रक्चर ची. फीमेल रिप्रोडक्टिव स्ट्रक्चर ची आकृति आहे. त्या आकृति मध्ये छान आपल्याला हे इथं ओहरी दिसते. हो हो दिसते सर, दिसते, यस आहेच. इन दॅट ओहरी लार्ज नंबर ऑफ द फॉलिकल्स आर प्रेझेंट. एक एक वाक्य ऐकायचं, लिहायचं, स्टेप वाईज लिहायचं. पहिल्यांदा ओहरी, ओहरीच्या पुढे बांध दाखवायचा, लिहायचं फॉलिकल,
फॉलिकलच्या पुढे लिहायचं मेन्स्ट्रुअल सायकल, मी सगळं सांगतो क्लियर. देर आर टू ओव्हरी प्रेझेंट इन दॅट स्ट्रक्चर. एव्हरी ओव्हरी शो द प्रेझेन्स ऑफ फॉलिकल्स. इन दॅट फॉलिकल्स एग सेल और ओहम और ओसाइट आर डेवलप्ड. ड्यूरिंग 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल, ड्यूरिंग 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल दीज ओहरी ब्रोकन डाऊन अँड देअर बाय ऑल्सो ब्रोकन डाऊन और ब्रेक डाऊन ऑफ फॉलिकल टेक्स प्लेस. देर इज अ रिलीज ऑफ एग सेल और ओहम. That egg cell or the ovum initially released into abdominal cavity. From the abdominal cavity, these egg received by the fallopian tube. After receiving these ovum, that ovum start traveling in the fallopian tube. That ovum reaches at the ampulla region. Ampulla region is considered as the site of the fertilization. And at the same instant, on the appropriate time, if sperm cell of the male reproductive system or the male sex cell, sperm cell, each reaches through the vagina, then the cervix, then the uterus, then fallopian isthmus, and then ampulla. दरम्यानच्या काळामध्ये ही जी एग सेल आहे, ओहम आहे, हे ampulla रिजन मध्ये जाऊन बसलेलं आहे. ampulla, ampulla इज द साइट वेअर द प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. द स्पर्म सेल नीड टू रीच ऍट दॅट प्लेस ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द सेक्शुअल इंटरकोर्स. सेक्शुअल इंटरकोर्स झाल्यानंतर ती जी स्पर्म सेल आहे, दॅट स्पर्म सेल नीड टू बी रीच टुवर्ड्स दॅट ॲम्पुला रिजन फॉर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. त्या फर्टिलायझेशनच्या प्रोसेससाठी स्पर्म तिथं पोहोचायचा आहे. ओके बेटा, समजो फॉर्च्युनेटली स्पर्म आर रीच्ड देअर ऍट अ अप्रोप्रिएट टाइम and the process of fertilization takes place. What happens? The process of the fertilization takes place, then the formation of zygote takes place na. Zygote cha formation hoil na. Yes, what happen after the formation of the zygote? Zygote cha nantar kay hoil? फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशनचं दुसरं नाव आहे कन्सेप्शन असे सुद्धा त्याला आपण म्हणू, कन्सेप्शन. ओके, कन्सेप्शन झालं. आता इथे दिसतं बेटा झायगोट फॉर्मेशन झालं, कन्सेप्शन झालं. आफ्टर द कन्सेप्शन ऑर द फर्टिलायझेशन द सिंगल सेल झायगोट अंडरगोज द मेनी माइटोटिक डिव्हिजन. माय डियर स्टुडंट, त्या एका सेलचे मायटोटिक डिव्हिजन्स होतात आणि बरेचसे मायटोटिक डिव्हिजन्स होतात. आल्या लक्षामध्ये? मग त्या डिव्हिजनमुळे पहिलं डिव्हिजन होतं तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ टू सेल. अगेन दीज टू सेल अंडरगोज द मायटोटिक डिव्हिजन, इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द फोर सेल. Four cell again divided in undergoes the division and there is a formation of 8 cell, 16 cell, 32 cell. Large number of the cells are formed or produced there due to the successive division of the mitosis. Mag kay hota ki we call that particular structure a embryo or blastocyst. Tyala apan blastocyst manto. माय डियर स्टुडंट, आय होप यू शुड बेटर अंडरस्टँड एक्झॅक्ट व्हॉट आय वॉन्टेड टू से. की त्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतो. ब्लास्टोसिस्ट इज नथिंग बट द राऊंड शेप्ड
मास ऑफ द सेल इट लुक लाइक अ बॉल बॉल सारखं दिसतं ते आणि ऍक्च्युअली दीज आर दी मास ऑफ द सेल्स आहेत अँड दीज मास ऑफ द सेल इज कन्सिडर्ड ऍज अ त्या मास ऑफ द सेलला आम्ही म्हणणार आहेत मुलांना आणि मुलींना एम्ब्रियो सर याचा आणि स्टेम सेलचा काय संबंध आहे राईट नाऊ वी शुड अंडरस्टँड अँड वी विल गेट द आन्सर फ्रॉम वेअर दीज स्टेम सेल्स आर डिराइव्ड फ्रॉम वेअर दीज सेल्स आर प्रोड्यूस्ड इट इज द टाइम टू फाइंड आउट द आन्सर आणि फायनली वी गॉट दॅट आन्सर आणि आम्हाला शेवटी ते उत्तर भेटलं कुठे आहे सर ते आन्सर कुठे भेटलं ते बेटा जे राउंडेड बॉल लाईक मास ऑफ द सेल्स आहे विच इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द सक्सेसिव्ह माइटॉटिक डिव्हिजन ऑफ द झायगोट झायगोटच्या सक्सेसिव्ह माइटॉटिक डिव्हिजन मुळे देअर इज अ फॉर्मेशन ऑफ बॉल लाईक मास ऑफ द सेल्स आर प्रोड्यूस्ड ऑर फॉर्म्ड अँड दीज मास ऑफ द सेल आर कॉल्ड ऍज अ एम्ब्रियो अँड द सेल प्रेझेंट इन एम्ब्रियो every type of the cell present in the embryo is considered as a stem cell are baap re mhanje ata stem cell sapadla aplyala definitely beta the cell present in the embryo the cell present in the blastocyst is considered as a stem cell ani aplyala tyala stem cell manaycha ahe I hope that tumhi he lihun pan ghet asal ani nakkis tyacha benefit sudha aplyala hot asel चला तर मग आता आपण त्या स्टेम सेल कडे एक्झॅक्ट काय आहे त्याची चर्चा करायला जाऊ चला माय डियर स्टुडंट चला तर चर्चा करू आता स्टेम सेलची लेट्स स्टार्ट स्टेम सेल काय असतात लागू कामाला चला स्टेम सेल काय आहे These are the special type of the cell present in the body of multicellular organism. Kon kon asta re multicellular organism? Can you guess the multicellular organism? Oh, human being, and other animals. Human being and other animals are multicellular. Tases. Plants are multicellular. Chalo, plants, animal, and the human being is a multicellular organism which show the presence of stem cell. Okay. These cells give rise to other type of the cells. Lahanpani na. Ata hi ghari tumche koni chote bahin bahu astil na. Cartoon bagat astil Balveer asel. आम्ही काही वर्षापूर्वी शक्तिमान होत त्यात काय असतं शक्तिमान हा एक नट आहे एक कॅरेक्टर आहे अँड दॅट कॅरेक्टर आल ऑलवेज एबल टू चेंज इट सेल्फ इन टू एनी टाईप ऑफ दी अदर पर्सन वेदर इट मे बी अ स्मॉल चाइल्ड वेदर इट मे बी ओल्डर एज पर्सन वेदर इट मे बी इन दी गर्ल्स वेदर इट मे बी इन द लेडी म्हणजे काय की आमच्याकडे आता तुम्ही बघताय चॅनलवर काही लहान लेकरांसाठी खूप छान अशा मालिका चालू आहेत कार्टून त्या मालिकांमध्ये ना एखादं कॅरेक्टर स्वतःला कोणत्याही प्रकारामध्ये बदलून घेत घडीत लहान लेकरू होत कधी प्राणीच होत कधी ओल्ड मॅन होत यस सो दॅट टाईप ऑफ द एबिलिटी ऑल्सो बिलॉंग बाय दॅट स्टेम सेल स्टेमसेलकडे हीच एबिलिटी आहे ना These cell gives rise to all other type of the cell. दुसऱ्या टाईपच्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं कन्वर्शन होऊ शकतं प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आता बघा इथं स्टेम सेल दिलेले आहे तिथं आकृती एक दिलेली आहे छान इथे आपल्याला स्टेम सेल दिसतात ते लॅबोरेटरीमध्ये तयार केलेल्या त्या सेल पासून न्यूरॉन सेल तयार होते न्यूरॉन पासून ब्रेन होतो इथं एंटेरोसाइट्स आहेत एंटेरोसाइट पासून इंटेस्टिन तयार होतं हेपेटोसाइट्स आहेत हेपेटोसाइट इज अ लिव्हर सेल फ्रॉम दॅट लिव्हर सेल देअर इज अ लिव्हर प्रोड्यूस्ड कार्डियक सेल इज द मसल सेल ऑफ द हार्ट
आणि दॅट हर्ट्स मसल इज अगेन प्रोड्यूस्ड बाय दॅट स्टेम सेल, मग इथं हर्ट तयार होणार. ऑस्टिओसाइट, ऑस्टिओसाइट इज नथिंग बट द बोन सेल अँड फ्रॉम दॅट बोन सेल बोन इज फॉर्म्ड. बापरे, म्हणजे सिंगल सिंगल स्टेम सेल कॅन हॅव अ ऍबिलिटी, सच ऍबिलिटी टू कन्वर्ट इट सेल्फ स्ट्रक्चरली अँड फंक्शनली इन एनी टाइप ऑफ द सेल ऑफ द बॉडी. असं आहे का? हो असंच आहे, सेम असंच आहे. ओके ठीक आहे बेटा, आगे बढू. त्यानंतर पुढे, सिमिलरली दीज सेल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द वुंड हिलिंग. बापरे, वुंड हिलिंग काय? अरे आम्हाला कधीतरी ना, सपोज दॅट की अनफॉर्च्युनेटली वी हॅव अ वुंड ऑन अवर हँड ऑर एनी पार्ट ऑफ द बॉडी, आम्हाला खेळताना पडलो, आम्ही सायकलवर जाताना पडलो, अरे कसे तरी आम्ही पडलो, मार लागला, देअर इज अ नो मॅटर हाऊ यू विल बी कोलॅप्स्ड देअर, काही गरज नाही, पण तुम्ही पडलात, तुम्हाला मार लागला. सपोज दॅट मला इथं मार लागलेला आहे, इथं इंजरी झालेली आहे. माय डियर स्टुडंट, दिस इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ द स्किन अँड जस्ट बिलो द आउटर मोस्ट लेअर ऑफ द स्किन देअर इज अ लेअर ऑफ ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इज प्रेझेंट. आपल्या ह्या त्वचेच्या थोडस खाली ऍडिपोज लेअर आहे कनेक्टिव्ह टिश्यूच, आणि तिथे स्टेम सेल्स असतात, आणि दीज स्टेम सेल कॅन गेट कन्वर्टेड इन टू द स्किन सेल अँड विद इन अ व्हेरी शॉर्ट टाइम दीज वुंड विल बी हिल्ड, कम्प्लिटली हिल होते, जखम भरून येते, आणि इथं पडलेला डाग वगैरे आहे तो सगळा निघून जातो. तर स्किन सेल तयार होतात, ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मधून स्किन सेल तयार होतात, अँड दॅट स्किन सेल कॅन डेफिनेटली बीन हील युअर वुंड, तुमची जखम ते रिपेअर करून टाकतात, प्रश्नच मिटला, यस आमची जखम रिपेअर झाली. न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम दी झायगोट, नवीन ऑर्गॅनिझम जो असतो ना झायगोट पासून तयार होतो. झायगोट कसा तयार होतो? झायगोट इज फॉर्म्ड ड्यू टू दी फर्टिलायझेशन ऑफ कोणतं, मेल सेक्स सेल कॉल्ड एज अ स्पर्म अँड फिमेल सेक्स सेल कॉल्ड एज अ एग सेल ऑर द ओहम. म्हणून ओहम फिमेल गॅमिट मेल गॅमिट फ्यूज्ड टुगेदर ड्युरिंग द फर्टिलायझेशन अँड द फॉर्मेशन ऑफ झायगोट. झायगोट एक नवीन सेल तयार झाली. आता झायगोट काय? माय डियर स्टुडंट, झायगोट इज द इनिशियल लाईफ किंवा इनिशियल सेल ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईफ. प्रत्येक सजीवाची जी पहिली मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये झायगोट इज द फर्स्ट ऑर इनिशियल सेल ऑफ द लाईफ, ही लक्षात ठेवा. चला आता पुढे जाऊ. त्यानंतर झायगोट इज फॉर्म्ड बाय द युनियन ऑफ, झायगोट कसा तयार झाला, द मेल गॅमिट अँड फिमेल गॅमिटचं युनियन झालं, आणि युनियन कुठं झालं हे थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केलेली आहे. अँड बिकॉज ऑफ ड्यू टू दॅट युनियन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ झायगोट टेक्स प्लेस. आगे त्यानंतर पुढे, आता काय पुढे? पुढे असं आहे की ऍट द अर्लिएस्ट स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट ऑर्गॅनिझम इज इन द मास ऑफ द सेल. आत्ताच बोललो ना बे मी, अर्लिएस्ट सुरुवातीचं स्टेजेस ऑफ द डेव्हलपमेंट आहेत ना, तर त्या सुरुवातीच्या स्टेजेस ऑफ द डेव्हलपमेंटच्या दरम्यान जो ऑर्गॅनिझम असतो, सपोज दॅट आपणच आहोत ह्युमन बीइंग, ती मास ऑफ द सेलच्या स्वरूपात असतो, बोललो होतो मी. ओके आल, आता मला सांगा, इज अ सिंगल सेल कॅन एबल टू प्रोड्यूस द मास, कॅन सिंगल सेल इज प्रेझेंट इन द मास? नो बेटा, लार्ज नंबर ऑफ द सेल्स नीड टू बी गॅदर टुगेदर and then they will form the mass of the cell, and then there is a no matter that how many number of the cells are present in that mass of the cell, but every type of the cell present in the mass, kya mass madhe tya jama zalelya gola tya gola madhe jevdya cells ahet beta, every type of the cell from that mass is almost alike, same ahet, sarkhya ahet, स्ट्रक्चर ने सेम आहेत, फंक्शन ने सेम आहेत, ओरिजिन ने सेम आहेत, एव्हरीथिंग ने ते सेम आहे. पुढे नेक्स्ट, दोज सेल्स आर कॉल्ड एज अ स्टेम सेल. आय होप दॅट आपल्या सर्वांचा कन्सेप्ट मी मोठ्या प्रमाणात क्लिअर करण्याचा बेस्ट वे अप्लाय केलेला आहे. ड्युरिंग द फर्दर डेव्हलपमेंट, पुढील डेव्हलपमेंट मध्ये दीज सेल्स फॉर्म
एनी टाइप ऑफ द सेल, एनी टाइप ऑफ द टिश्यू, सॉरी डिफरंट टाइप ऑफ द टिश्यू ह्या तयार करू शकतात अँड डिफरंट फंक्शन सुद्धा ते परफॉर्म करू शकतात. कोणते सेल? स्टेम सेल. ड्यूरिंग द फर्दर डेव्हलपमेंट एनी टाइप ऑफ द सेल मध्ये कन्वर्ट होतात, डिफरंट टाइप ऑफ टिश्यू त्यापासून बनतात अँड डिफरंट टाइप ऑफ द फंक्शन ऑल्सो परफॉर्म बाय देम. त्यांच्याकडून वेगळे वेगळे फंक्शन सुद्धा होऊन जातात, असं काही फारसं अवघड नाहीये. दिस इज द डिफरन्शिएशन ऑफ द स्टेम सेल आणि अकॉर्डिंग टू देअर फंक्शन दे विल स्ट्रक्चरली चेंजेस इट सेल्फ. फंक्शन नुसार ते स्ट्रक्चरली जर चेंज होत असतील तर त्याला आपण डिफरन्शिएशन असे म्हणू. ती सेलचं डिफरन्शिएशन आहे. आता जाऊ बेटा पुढे. पुढे जाऊन काय म्हणायचं? काय नाही. हाऊ एव्हर वन्स द टिश्यू आर फॉर्म्ड, एकदा टिश्यू तयार झाली मग काय होत? द सेल इन दोज टिश्यू, त्या टिश्यू मध्ये असलेल्या ज्या सेल्स आहेत, ऍट द मोस्ट कॅन फॉर्म सेम टाइप ऑफ द सेल ओनली. आणि मग त्या ज्या काही टिश्यू मधल्या सेल्स आहेत ना बेटा, त्या सेम टाइप ऑफ सेल्सला ओनली तयार करतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पुढे, दिस इज द केस इन ईच पार्ट ऑफ द बॉडी. हे सगळ्या ईच पार्ट ऑफ द बॉडी मध्ये हे आपल्याला झालेलं होताना दिसून येत. हाऊ एव्हर द स्टेम सेल आर प्रेझेंट इन लॉंगर ड्युरेशन इन सम पार्ट ऑफ द बॉडी. या जे स्टेम सेल्स आहेत ना, दीज सेम स्टेम सेल्स आर प्रेझेंट फॉर द लॉंगर ड्युरेशन इन द सम पार्ट ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीच्या काही पार्ट मध्ये दॅट सेल रिमेन्स फॉर द लॉंगर टाइम, लॉंगर टाइम साठी ते राहतात. स्टेम सेल आर प्रेझेंट इन कुठे कुठे आहेत? दी स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन अम्बिलिकल कॉर्ड. बेटा डू यू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द वर्ड अम्बिलिकल कॉर्ड? ऍज आय अर्लियर सजेस्टेड यू अँड मेन्शन टू एव्हरी वन दॅट की प्लीज सीट अलॉंग विथ द नोटबुक अँड अ पेन. आपण जर नोटबुक आणि पेन घेऊन सोबत बसलेले असाल तर अम्बिलिकल कॉर्ड ह्या मध्ये स्टेम सेल्स प्रेझेंट असतात म्हणून सांगितलं. माय डियर स्टुडंट, कॉर्ड या शब्दाचा इनिशियली मराठीत अर्थ होतो दोरखंड, दोरखंड, दोरी. आणि बेटा दोरी कशापासून बनते? स्मॉलर थ्रेड्स वेन कंबाइंड टुगेदर, गॅदर्ड टुगेदर अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ कॉर्ड. सो इथं अम्बिलिकल कॉर्ड म्हणायचं. तर अम्बिलिकल कॉर्ड काय आहे? सो मी सांगतो ते आपण लिहून घेण्याचा कृपा करून प्रयत्न करावा. अम्बिलिकल कॉर्ड इज द स्ट्रक्चर produced due to the artery and a vein or the blood vessels. Blood vessels cha arrangement mule kiwa blood vessel pasun tayar zaleli ti ek prakar chi rachna ahe. Umbilical cord can normally connect the fetal placenta to the maternal placenta. Maternal placenta yani aai chi naal je ahe uterus madhe aste, endometrium la connect aste. त्या आईच्या नाळेला कनेक्ट करण्यासाठी आमच्याकडे कॉर्ड लागतो. अँड दॅट कॉर्ड, आपल्याकडे मोबाईलला कॉर्ड आहे, आपल्याकडे पीसीला कॉर्ड असतो. सेम टाईप ऑफ द कॉर्ड इज प्रेझेंट देअर, बट दॅट कॉर्ड वॉज मेड अप ऑफ टू डिफरंट टाईप ऑफ द ब्लड वेसल्स अँड दीज आर रिस्पेक्टिव्हली दीज आर अम्बिलिकल आर्टरी अँड अम्बिलिकल वेन. तर हे बाळाला आईच्या नाळेशी किंवा बाळाला आणि आईला एकमेकांना नाळेशी जोडण्याच्या कामासाठी आवश्यक असलेला तो एक स्ट्रक्चर किंवा पार्ट आहे स्टेम सेल्स. आणि त्याच्यामध्ये जे ब्लड असतं माय डियर स्टुडंट, तर त्या ब्लड मध्ये काय प्रेझेंट आहे? इन दॅट ब्लड देअर इज अ प्रेझेन्स ऑफ म्हणजे स्टेम सेल्स त्याच्यात प्रेझेंट आहे. दो अम्बिलिकल कॉर्ड द फिटस, म्हणजे फिटस म्हणजे कोण? दी एक छोटस बाळ, छोटस बाळ जे आईच्या गर्भाशयात आहे. दोन महिन्याच्या नंतर आफ्टर 8 वीक द एम्ब्रियो गेट कन्वर्टेड इन टू फिटस. आईच्या गर्भाशयामध्ये जे बाळ असतं त्याला 2 महिने एम्ब्रियो म्हणायचं. आफ्टर दॅट दीज एम्ब्रियो इज कन्वर्ट ऑर कन्वर्ट इन टू द फिटस. मग ते फिटस जॉईन्ड टू द युटेरस ऑफ द मदर. मग आता आईच्या युटेरस याने गर्भाशय, तर फिटसला जॉईन करायचं. फिटस म्हणजे बाळ,
बाळाला जॉईन करायचं आईच्या युटेरसला, त्यासाठी अम्बिलिकल कॉर्ड कॅन हेल्प. मग आता काय कशाला जोडतं ते लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे माय डियर स्टुडंट, चलो आगे बढ़ते हैं बेटा. आता जाऊ पुढच्या मुद्द्याकडे. स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन अ ब्लास्टोसिस्ट स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं आपण, ब्लास्टोसिस्ट इज द स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटची ती एक स्टेज आहे. अँड द सेल विच इज प्रेझेंट इन दॅट स्टेज इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ स्टेम सेल. ईच टाईप ऑफ द सेल किंवा ईच सेल प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस्ट इज कन्सिडर्ड ॲज अ स्टेम सेल बिकॉज दे हॅव अ ॲबिलिटी टू कन्वर्ट इट सेल्फ स्ट्रक्चरली फंक्शनली इन एनी टाईप ऑफ द सेल ऑफ द बॉडी. ओके बेटा, ब्लास्टोसिस्ट असे आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. त्यानंतर स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन रेड बोन मॅरो आणि ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. स्टेम सेल कुठे कुठे प्रेझेंट आहेत? रेड बोन मॅरो. म्हणजे रेड बोन मॅरो कुठे आहेत? एक बोन दिसतं आपल्या सर्वांना आणि त्याला, त्या बोन मध्ये ज्या सेल्स आहेत त्याला आपण हिमॅटोसाइट्स असे सुद्धा म्हणतो. अँड दॅट सेल प्रेझेंट इन द बोन मॅरो टिश्यू. टिश्यू आहे बेटा, ते लाल रंगाचे टिश्यू आहेत, प्रेझेंट इन द बोन, म्हणून त्याला बोन मॅरो म्हणतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांना माहिती आहे बोन मध्ये एक मस्त असं काय असतं, एक बोन मध्ये मस्त पोकळ भाग असतो, त्या पोकळ भागामध्ये बोन मॅरो असतात. अँड दॅट बोन मॅरो ऍक्च्युली ऍक्ट ॲज अ फॅक्टरी फॉर आरबीसी फॉर्मेशन ऑर द ब्लड सेल. ब्लडच्या सेलच्या जी काही फॅक्टरी आहे ना आपल्या बॉडीमध्ये त्याला कन्सिडर करतात. ओके माय डियर स्टुडंट, आगे पुढे जाऊ आपण. त्यानंतर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आता याला फॅट स्टोरिंग टिश्यू असं बी म्हणतो आपण. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, दीज टिश्यू आर चरबी म्हणतो आपण त्याला, चरबी. तर त्या टिश्यू मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना ह्या सेल्स आहेत, पण ह्या ऍडल्ट मध्ये प्रेझेंट आहेत. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्या ऍडल्ट मध्ये प्रेझेंट. एक खूप सुंदर अशी आकृती आपल्याला समोर दिसते आहे बोन मॅरोची. त्याच्यामध्ये एक आपल्याला सेल दिसतात की हिमॅटोसाइट सेल आहेत. त्याच्यामध्ये बेटा थ्री डिफरंट टाईप ऑफ द ब्लड सेल्स आर प्रोड्युस्ड. म्हणजे त्या सेम सेल्स ना अंडरगोज व्हेरियस टाईप ऑफ द प्रोसेसेस अँड आफ्टर दॅट कम्प्लिशन ऑफ दॅट प्रोसेसेस दीज सेल्स आर कन्वर्टेड इन टू. त्या सेल्स ज्या आहेत त्या कशात कन्वर्ट झालेल्या आहेत? तर त्या सेल कन्वर्ट झालेल्या आहेत ब्लड सेलमध्ये. फॉर एक्झाम्पल माय डिअर स्टुडंट, इथं आपल्या सर्वांना दिसतं आहे काय दिसतं की रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल, प्लेटलेट्स आपल्याला दिसतात. रेड ब्लड सेल्स आपल्याला दाखवल्यात. डब्ल्यू बी सी मध्ये दोन प्रकारच्या सेल्स आहेत बेटा, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अ ग्रॅन्युलोसाइट्स. दीज सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर. ठीक आहे. आणि त्या जे सेल्स आहेत लिम्फोसाइट्स, मोनोसाइट, इओसिनोफिल, बेसोफिल आणि न्यूट्रोफिल या ब्लड सेल्स आहेत. आणि ह्या ब्लड सेल बोन मॅरो मध्ये प्रेझेंट असलेल्या स्टेम सेल पासून प्रोड्यूस होतात किंवा झालेल्या आहेत. नेक्स्ट माय डियर स्टुडंट, इट हॅज बिकम पॉसिबल टू प्रोड्यूस द डिफरंट टाईप ऑफ द टिश्यू. आता वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू प्रोड्यूस करणं पॉसिबल आहे. अँड डीजनरेटेड पार्ट ऑफ एनी ऑर्गन. डीजनरेटेड पार्ट मीन्स कोणता? द पार्ट विच इज डीजनरेट, म्हणजे तो ऱ्हास होत चाललेला आहे, नष्ट होत चाललेला आहे. अशा पार्टला रीजनरेट करण्याचं काम ह्या स्टेम सेल करू शकतात. इट हॅज बिकम पॉसिबल टू प्रोड्यूस द डिफरंट टाईप ऑफ द टिश्यू अँड द डीजनरेटेड पार्ट ऑफ द एनी ऑर्गन विथ द हेल्प ऑफ द स्टेम सेल. म्हणजे हे एवढं स्टेम सेल आपलं करू शकते. ठीक आहे बेटा. त्यानंतर आपण जाऊ आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. आपला पुढचा मुद्दा म्हणतोय असा की इथे आपल्याला प्रिझर्वेशन ऑफ द स्टेम सेल दिलेला आहे की स्टेम सेलला तुम्ही कसं प्रिझर्व करणार, स्टेम सेलला तुम्ही कसं प्रिझर्व करणार, तर बघू काय आहे. फॉर द पर्पज ऑफ द प्रिझर्वेशन. प्रिझर्वेशन म्हणजे काय? की याला स्टोअर कसं करून ठेवणार. तर फॉर द पर्पज ऑफ द प्रिझर्वेशन, प्रिझर्वेशन पर्पज साठी स्टेम सेल सॅम्पल आर केअरफुली कलेक्टेड फ्रॉम द सोर्स लाईक. आता वेगवेगळे सोर्सेस आहेत. कॉर्ड ब्लड. वन्स अगेन पुन्हा एकदा कॉर्ड ब्लड बद्दल बोलण्याचा योग आलेला आहे.
Cord blood is the blood which is present in the artery and vein of the umbilical cord. किंवा अम्बिलिकल कॉर्ड मध्ये प्रेझेंट असलेलं जे ब्लड ब्लड असतं त्याला आपण कॉर्ड ब्लड असे म्हणतो. त्यानंतर माय डियर स्टुडंट, रेड बोन मॅरो मधून आपण सोर्स मधून त्या स्टेम सेल घ्यायच्या आहेत. तसेच माय डियर स्टुडंट, एम्ब्रियो मधून सुद्धा आपण फर्स्ट ऑफ ऑल दॅट सेल वी नीड टू बी कलेक्ट ऑर सॅम्पल शुड बी कलेक्टेड फ्रॉम दीज सोर्सेस. इथून घ्या ते. बर, पुढे सेम सेल्स आर केप्ट इन द स्मॉल स्टराईल वायल्स मध्ये नंतर मग ठेवायचं त्याला. ठीक आहे बेटा. आता हे स्मॉल असलेलं स्टराईल असलेलं वायल्स काय आहे? तर वायल्स वायल्स म्हणजे एक स्मॉल ग्लास असेल ऑर द प्लास्टिक असेल त्याची स्टरिलाइज्ड स्वरूपाची एक छोटीशी बाटली आहे. ओके माय डियर स्टुडंट, विच इज नॉर्मली यूज्ड फॉर द कलेक्शन ऑफ मेडिसिन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ द मेडिसिन. मेडिसिनच्या प्रिझर्वेशनसाठी वापरली जाणारी एक छोटीशी काचेची असेल प्लास्टिकची असेल एक बाटली असते त्याला वायल्स म्हणा. स्टेम सेल्स आर केप्ट इन द स्मॉल वायल्स आणि आपल्याला त्याला छोट्याशा वायल्स मध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे बेटा. चलो त्यानंतर आपण जाऊ पुढच्या मुद्द्याकडे. दोज वायल्स आर केप्ट इन लिक्विड नायट्रोजन. त्याला आपल्याला लिक्विड नायट्रोजन मध्ये ठेवायचं आणि तापमान मेंटेन करायचं माय डियर स्टुडंट, ते म्हणजे -135 degree Celsius to -190 degree Celsius टेम्परेचर मध्ये त्याला मेंटेन करायचं आहे. आलं का लक्षामध्ये? तर ठीक आहे माय डियर स्टुडंट, आय होप दॅट की स्टेम सेलचं प्रिझर्वेशन, त्याचं ओरिजिन, त्याची जनरल माहिती आपल्या सर्वांना ही युजफुल डेफिनेटली असेल असं मी अपेक्षा करतो. अँड वन्स अगेन आय वुड लाईक टू थँक्स फॉर एव्हरी वन दोज हू वॉचिंग दॅट व्हिडिओ. And I would like to sincerely requesting to everyone, if this video is a beneficial for you, so don't forget to subscribe and like and comment for it. I hope that you should definitely enjoying a lot. So till then, goodbye and God bless you all, my dear child. We are just shortly in the next video section, we will also meet together. Till then, goodbye and God bless you all.